आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राजकारणापेक्षा समाजकारणालाच अधिक महत्व. सौ इंद्रायणी पाटील प्रभाग 7 मध्ये राजश्री शाहू आघाडीच्या प्रचार फेरीस मोठा प्रतिसाद. राजकारणापेक्षा समाजसेवेला अधिक महत्व दिले, त्याचमुळे आम्हाला 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये काम करण्याची संधी शिरोच्या जनतेने दिली. मी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून केवळ जनसेवेसाठी प्रयत्नशील राहीन. मी व माझे पती यांनी 10 वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो, परंतु पदावर असताना कधीच राजकारणाला आम्ही महत्व दिले नाही, तर राजकारणापेक्षा समाजसेवेलाच अधिक महत्व दिले असल्याचं मत माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी पाटील यांनी प्रभाग 7 मधील राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचार फेरी दरम्यान व्यक्त केले. शिरोळ नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता जोर आला आहे. आज शाहू आघाडीच्या उमेदवारांनी प्रभाग 7 मधील मतदारांशी संवाद साधला. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ इंद्रायणी पाटील यांनी राजकारणापेक्षा समाजसेवेला अधिक महत्व दिले, त्यामुळे आम्हाला 10 वर्ष जिल्हा परिषद मध्ये काम करण्याची संधी शिरोळच्या जनतेने दिली असल्याचं मत व्यक्त केलंय. यावेळी नगरसेवक पदाचे उमेदवार शरद मोरे बोलताना म्हणाले, सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे मी कायम जनतेचा सेवक म्हणून सेवा करेन. प्रभागाचा व शिरोळ नगरीचा विकास करण्यासाठी शाहू विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमरसिंह पाटील, नगरसेवक पदाच्या सौ करुणा कांबळे आणि मी शरद मोरे या सर्वच आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे असं आवाहन त्यांनी मतदारांना केले. यावेळी प्रभागातील नागरिकांचा सकारात्मक पाठिंबा असल्याचं दिसून आलं. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे. नागरिकांना माझा नमस्कार. आम्ही गेल्या 10 वर्षाच्या कालावधीत आम्ही जी कामं केली तुमच्या आशीर्वादामुळं आम्ही पुढं सभागृहात गेलो, त्यामुळे आम्हाला कामं करण्याची संधी मिळाली. तसेच आता ह्या वेळेला पण आमच्या सगळ्या उमेदवारांना तुम्ही निवडून देऊन आणि काम करायची संधी द्यावी एवढं बोलून मी थांबते. परत बोला. माझं नाव शरद मोरे, मी प्रभाग क्रमांक 7 मधून राजश्री शाहू आघाडीकडून निवडणूक लढवत आहे. तरी मला प्रचंड मताने पूर्ण आघाडीस बहुमताने निवडून द्यावी ही माझी